बघा हे मांडलेलं आहे, पाळणा पण इथे आहे, पाळण्याचा झुंबर हा असा का ठेवलेला आहे तर बाळाची नजर समोर राहावी, एक तिरकस इकडे किंवा इकडे पाहू नये म्हणून हा पाळण्याला झुंबर लावून सजवून ठेवलेला आहे. हा बौद्धिक विकासाचा स्टॉल आहे, हा खेळ आणि संवादाचा आहे. इथे ठसे कामाचं आहे, सगळे ठसे काढायचे, कांदा भोपळी मिरची सगळं ठसे काढायचे. हे काय खावं, काय खाऊ नये, तर हे खाऊ नये, हे खाऊ नये, हे खावे, कारण पालकांनी हे देऊच नये. जे आहेत त्या ध्वनींचा विकास होतो, हे शारीरिक विकास. मनोरे तयार करायचे ही गोष्ट तर चित्ररूपात सांगणे, नुसतीच गोष्ट आपण सांगतो मुलांना तर चित्ररूपात सांगितल्यानंतर मुलांचा तोही विकास होतो. मग घोडा म्हणजे कोण होतो, मांजर. मग बुडबुड घागरं, ते घागर कशी होती, मांजर कसं बसलेलं आहे, हा ते सगळं पाहून गोष्ट. आहार, आहार किती महत्वाचा आहे तर हा संरक्षणात्मक, हे सगळं जे आहेत पालेभाज्या फळभाज्या या आहारामधील संरक्षणात्मक आहेत, हे ऊर्जावर्धक आहे, शरीरवर्धक आहे. या सगळ्याचा समन्वय आपल्या आहारात झाला पाहिजे, म्हणजे शरीर कसं राहतं, सुदृढ राहतं, बालकांचा विकास चांगला होतो. यात बाळांना सोडायचं आहे, आपली एक दोन खेळ करायची, आत जाऊन खेळायचे, खेळगारात सोडा ना बाळांना एखाद्या. यातून वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांचा जागृत केला जातो. यामध्ये तरंगणे, बुडणे, चाळणीतून पाणी कसं पडतं हे एक मजा पण आहे आणि ह्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन. मग का पडलं पाणी, चाळणीत राहिलं का नाही पाणी, हे बॉल बाहेर काढून परत टाकायला द्या. सगळ्या मुलांकडनं ह्या कृती करून घ्या. नमस्कार. सर्व स्टॉल बघितले, मेहनत किती केली असेल याची कल्पना आली आणि काही प्रश्नही विचारले, कारण एक कुतूहल असतो म्हणून विचारले. तर त्याच्यातून ह्या ज्या शिक्षिका बसलेल्या आहेत यांनी खूप व्यवस्थितपणे त्याचं हे दिलेलं आहे, मला माहिती दिलेली आहे, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. कार्यक्रम हा गणपती आणि कधी शाळेत वर्गामध्ये काही विषयासाठी जर तुम्हाला कधी लागली तर मला जरूर बोलवा, मी मला जेवढं येतं तेवढं मार्गदर्शन. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद.
नमस्कार. या ठिकाणी बाल विकास प्रकल्प रत्नागिरी नागरी या प्रकल्पांतर्गत आरंभ प्रशिक्षणाचा अंतर्गत आरंभ प्रशिक्षणानंतर पालक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या पालक मेळाव्यामध्ये 0 ते 6 वर्षाच्या मुलांकरिता विविध खेळ, विविध संवेदना, त्यांच्या ज्या सगळ्या संवेदना आहेत म्हणजे बालकाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीचा हा पालक मेळावा आहे. आणि या पालक मेळाव्यामध्ये मुलांबरोबर पालकांचं संवेदनशील पालकत्व कसं असावं, संवेदनशील पालकत्व कसं असावं, मायेचा घास हा एक स्टॉल ठेवलेला आहे. त्यानंतर संवेदनशील पालकत्व आणि भविष्याचे झाड, यामध्ये पालकांच्या कल्पना आहेत यामध्ये की त्यांना त्यांचं बाळ भविष्यामध्ये कसं असावं, काय असावं माझं बाळ, याबाबत त्यांनी आपलं मत त्या चिठ्ठीवरती लिहायचं आहे आणि तिथे चिटकवायचं आहे. मायेच्या घासमध्ये आम्ही पालक संवेदनशील कसे आहेत ते बघणार आहोत की जेणेकरून ते बाळाला घास भरवताना कशा पद्धतीने भरवतात, त्यातूनही बालकाचा विकास साधला जातोय. दुसरं आहे संवेदनशील पालकत्व. तर संवेदनशील पालकत्व म्हणजे आपल्या मुलाच्या गरजा ओळखून, बरोबर त्या गरजा ओळखून बालकांच्या गरजा वेळेत पूर्ण करणे म्हणजेच संवेदनशील पालकत्व. ज्या पालकांना आपल्या मुलाचे भुकेची लक्षणं कळत आहेत, आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या कळत आहेत, असे जे पालक असतात ते संवेदनशील पालक असतात आणि ते पालक आपल्या बालकाचा विकास चांगला घडवून आणतात. त्यानंतर पुढे आमचे सर्व स्टॉल लावण्यात आलेले आहेत. यामध्ये पहिलं हे पाळणा ठेवलेलं आहे. या पाळण्यामध्ये असं दाखवायचं आहे की बाळ जेव्हा तुम्ही पाळण्यामध्ये झोपवता लहान असतं तेव्हा त्याची नजर ही झुंबरकडे राहील, जेणेकरून ते वेगवेगळ्या रंगाचं आहे, हलतंय, त्यामुळे बाळ त्याच्याकडे बघेल आणि मालकाची नजर स्थिर होईल. हा बौद्धिक विकासाचा स्टॉल आहे. बाई सांगा आपण या स्टॉलमध्ये काय काय घेणार आहोत. हे डॉमिनोज आहे, हे चित्रानुसार हे असे आहे, सारखी दिसणारी चित्र, सारखी चित्र दिसणारी लावायची, याच्यासारखं काय दिसतंय ऐकलंय, सायकलवरती लावायची, बरोबर सायकलचं चित्र लावायचं, चित्र कुठे आहे ते तिथे लावायचं त्याच्यासमोर. हा आता इथे काय आहे, ही गाडी आहे ना, मग अशीच गाडी बघायची, शाबास शाबास. आता अशीच गाडी कुठे आहे बघ, त्यामध्ये अशी गाडी, हा शाबास. हा ही ऍम्ब्युलन्स च्या पुढे खेळ आणि संवाद असा हा स्टॉल आहे. या मॅडम, यामध्ये सांगा मॅडम, हे आपण बॉल बनवलेले आहे आणि याच्यामध्ये कापडी बॉल आणि कागदी बॉल आहे, पकड हातामध्ये, आणि कागदी बॉल आणि कपडे असं कपड्याचे बॉल, त्याच्यामध्ये मोजा आणि कडकपणा आणि अंक मोजणी त्यांचा विकास याच्यामध्ये होतो, याच्यामध्ये टाकायचं आणि बॉल बर्णी टाक, कापडी कापडी टाक, कागदाच्या बर्णीत कागदी टाक. शाबास, टाक बघू. हा शाबास. हा स्टॉलचं नाव सांगा, स्टॉल आहे ठसे का, मुलांना खाली बसवून आमचे ठसे काम, ठसे काम आहे, त्यातून बोटा बोटाची स्नायूचा हे होतात, त्यांना स्नायूचे विकार होतात आणि त्यांच्या मेंदूचं चालणं होतं, बोटाने त्यांना ठसेचे हे बोटाचे हे स्नायूचे शाबास स्नायूला चालना मिळतो त्यांचा. हे दुसरे ठसे आणि हे भाजींचे ठसे भेंडी भेंडी, त्यातून या बोटांचे स्नायूचा विकास होतो आणि मेंदूला चालना मिळतो, म्हणून हे सगळं आम्ही कार्य मुलांकडून करून घेतो. हेच आमची विनंती की इतर पालकांनी पण लक्ष देऊन मुलांकडनं हे सगळं आपल्या घरात पण करून घ्या. धन्यवाद. त्याच्यात मोठं हे फिरवून दाखव बघू कसं वाटतंय. हा तुला कसं वाटतंय, छान वाटतंय ना. हा शारीरिक विकासाचा स्टॉल आहे. यामध्ये मऊ कडक त्यापेक्षा जरा जाड, त्यामध्ये बोटांची हालचाल करणं, जाऊ दे पुढे त्याच्यापेक्षा जवळचं, हे बघा हे हे बघ कसं जाड आहे ना, स्पर्श ज्ञान पण होत आहे याच्यातून, त्याच्यापेक्षा मऊ कडक आणि जास्त कडक असं ते टप्प्याटप्प्याने आपल्या बोटांच्या हालचालींच्या हालचाली, आपले छोटे हात असतात ना, मग पेन्सिल वापरल्या नंतर बसा ना अशा अरे
बघितल्यावर मुलांना चेहऱ्यावर भावभाव समजतात कसे येते, त्याच्यामुळे भावनिक विकास होतो मुलांचा. रागीट चेहरा सगळ्यांनी वेळ दिला आम्हाला, खूप खूप धन्यवाद. लावायचे चेहरे आणि बघायचे की त्याचा चेहरा आरशामध्ये बघा, आरशामध्ये कसा दिसतो. लावा लावा मुखवते त्यामध्ये, मग बघा कसं वाटतंय. आरशामध्ये कसा दिसतो चेहरा आपला, भयानक दिसतो कसा दिसतो ते बघायचे मुलांनी आणि सांगायचे. रांगेत चला, रांगेत चला, ते मलाही बरं पडेल. हे खायचं, हे खायचं आहे सगळं. काय काय खाणार सांगा बघू, काय आहेत? शेंगदाणे आहेत, चुरमुरे आहेत, चुरमुरा लाडू आहे. हे घे खायचंय बघ, हे खायचं आहे, हे खायचं काहीही नाही. बिस्किट पण खायचं नाही, हे कुरकुरे खायचे नाहीत, हे खायचे नाही, चुलबुले खायचे नाहीत. हे काय खायचं बाईट द्या, बोला देते तू काय खायचं आणि काय खायचं नाही. हा सांगा. खायचं नाही हे, खायचं कारण या केमिकल केमिकल युक्त असतं जास्त, ते पोटासाठी हानिकारक असतं. हे थोडे दिवस जरी टिकलं, घरगुती बनवलेलं असतं, थोडे दिवस टिकलं तरी पौष्टिक असतं. चवीचा अनुभव म्हणजे कैरी, आंबा, लिंबू, एक तिखट आंबट गोड, आंबट गोड खाल्ल्यामुळे चव पण समजते मुलांना. म्हणून पालकांनी मुलांना हे पदार्थ द्यायचे, ते खाल्ल्यामुळे कशी चव पण समजते की आंबट आहे, तिखट आहे, गोड आहे. घरगुती वाद्य, घरगुती वाद्य आपण बोला कसं, घरी ताटी चमचाने वाजवू शकतात. डिश आणि याला द्या वाजवायला, हा शारीरिक विकासचा स्टॉल आहे. यामध्ये मुलांच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास, मोठ्या स्नायूंचा विकास, त्याचबरोबर भावनिक विकास आणि बौद्धिक विकास साधला जातो. यामध्ये ही जोडतोड खेळणी आहेत, तर ही खेळणी आहेत ही तोडलेली असणार आहेत. ही त्याने त्या त्या ह्याला हे वेगवेगळं करून ठेवा आणि त्या त्या ह्याला जोडायचं आहे. आता हा लाल आहे, तर ह्याला हे जोडायचं, हे त्याच्यातून मुलांचा विकास साधायचा. आणि हे ह्या वाट्या आहेत एका ते कशा घातलेल्या, त्या वाट्या पुन्हा विस्कटून देऊन पुन्हा मुलांकडून अशा व्यवस्थित लावून गेले. बघ हे लावून दाखव, बघ हे लावून दाखव, हे अक्षर लावून दाखवत आहेत. लाव अक्षर. हा स्टॉल आहे, गोष्ट सांगू आहे. हे बघा गोष्ट सांगणे म्हणजे आपल्या पोटामध्ये बाळ असतो, त्याच्यामुळे आपण गोष्ट सांगणे फार गरजेचं आहे. कारण आपल्याला वाटतं की बाळ जन्मल्यानंतर आपण गोष्ट सांगू, पण ती गोष्ट ही बाळ गर्भात असल्यापासूनच सांगायची आहे. म्हणजे बाळाला ऐकायला येत नाही असे नाही, बाळ गर्भातच ऐकतो. त्याच्यामुळे गोष्ट ही बाळ जेव्हा गर्भधारण आपल्या पोटामध्ये बाळ असतो तेव्हाच गोष्ट सांगायची आहे बाळाला. आणि नेहमी बाळाला एक तरी गोष्ट रोज सांगायची नेहमी. कारण मग फोटो दिसणार नाही, चांगल्या प्रकारे होतो. आणि शारीरिक विकास हा बाळाचा आपल्या आहारावर असतो. आहार आपण जसा बाळाला चांगला देणार तेव्हा आपला शारीरिक विकास होणार. आणि बाबा ही भाजी खाऊ नको, ती भाजी खाऊ, सर्व प्रकारच्या भाज्या बाळांना खाऊ घालायच्या. खायचं पण आहे बाळाला, सर्व प्रकारच्या भाज्या खाऊ घालायच्या. ही भाजी नको, ती भाजी नको असं बोलायचं नाही. हे ऊर्जावर्धक आहे, आपल्या सर्व प्रकारचे कडधान्य वगैरे कडधान्यांपासून आणि डाळींपासून खाल्लेले मिळतात. आणि तसंच शरीरवर्धक आहे, शरीरवर्धक आहे, शरीराला ऊर्जा वगैरे याच्यापासूनही मिळते. दूध, दही, अंडी ही सगळी शरीरवर्धक केली असते. आणि सर्व प्रकारच्या डाळे पालकानं 5 मिनिटं ऊर्जावर्धक. फोटो घे, आता येत आहेत अजून पण पालक, त्यांचे हे घेऊ. हे आपले माणसं कमी पडली आहेत रे, स्टॉल हवीच आहे सगळी. स्लो म्हणून काकांना
बघा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये असे पाण्याचे खेळ म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन या उपक्रमातून आपण असे खेळ पाण्याचे खेळलेले ठेवलेले आहेत. म्हणजे बघा ही मोठी जाळणी, त्यानंतर ही छोटी जाळणी, आपण ही चहा गाळतो ती जाळणी, म्हणजे या प्रत्येक जाळणीतून हे पाणी कशा प्रकारे पडतं, वेगवेगळ्या प्रकारे कसं पडतं याच्यातून करून दाखव बाळा, करून दाखव. याच्यातून मुलांच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण होते, एक वैज्ञानिक उत्सुकता. हे बघा, हे याच्यातून बघा आता हे पाणी कसं पटकन जात आहे. एक छोटी बाटली आहे, त्याचं तोंड छोटं आहे, याचं तोंड मोठं आहे. तर मुलांना आपल्या सूक्ष्म स्नायूंच्या विकासासाठी हे बाटलीमध्ये असं पाणी भरायचं. आजा इधर आजा, बघा प्रत्येक मुलांनी याच्यामध्ये असं पाणी भरायचं. ठीक आहे बाळा, हे या बॉटलमध्ये पाणी भरा. आजकी छोट्यामधून मोठ्यापर्यंत साईजच्या आकाराच्या भांड्यामध्ये पाणी भरायला मुलांना कशा प्रकारे जमतं बघा. हळूहळू भरा. हे बघा याच्यामध्ये आपण बादलीमध्ये बॉल ठेवले आहेत, म्हणजे तरंगणे आणि बुडणे सर्वच वस्तू या पाण्यामध्ये बुडत नाहीत. पण वगैरे ज्या जड वस्तू आहेत ते पाण्यामध्ये खाली बुडतात आणि हलक्या वस्तू पाण्यामध्ये तरंगतात. याच्यातून मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होतो. आम्ही शाळेमध्ये हे सगळं कागदाचे वस्तू बनवतात. करवंटीपासून हे बनवलेलं आहे बावली. हे बघा करवंटी, हां ही करवंटीपासून बनवलेलं आहे. ह्या प्लॅस्टिकच्या डब्यापासून तराजू बनवलेलं आहे. हे ढोलकी बनवलेली आहे कुट्ट्यापासून, असे म्हणजे बर्नीचे याच्यापासून वापरून, हां बर्नी आहे आतमध्ये, त्या बर्नीपासून ही ढोलकी बनवलेली आहे. या कागदापासून ससा बनवलेला आहे, हां ससा बनवलेला आहे. हे बघा ससे, हे कागदाचे कासव बनवलेले आहे. हे बघा हे कागदापासून कासव बनवलेले आहे. हे बघा हा ससा आहे, एक असं हे तराजू आहे. हे तबला आहे, हे बघा हे करवटीपासून तबला बनवलेलं आहे. हे बघा आरंभ अंतर्गत आम्ही हा जो पालक मेळावा लावलेला आहे, यामध्ये विविध पालका मुलांकडून विविध कृती करून घेण्याचा हा जो मेळावा आहे. तुम्ही सगळे स्टॉल पाहिलेले आहेत, तुम्हाला कसं वाटलं आमचा कार्यक्रम त्याबद्दल जरा सांगा. बरं, हा तुमचा पालक आरंभ मेळावा आहे. या मेळाव्याला तुमच्या माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला. आणि खरोखरच हा जो कार्यक्रम आहे हा खरोखरच सुंदर आहे, चांगला आहे. म्हणजे मुलांचा भावनिक शारीरिक मानसिक विकास होणार आहे आणि 0 ते 3 वयोगटातील आहे. म्हणजे यामध्ये मी आता बघितलं की ही मुलं जी आहेत एक एक उपक्रम इतकी तल्लीन झालेली आहेत मुलं की म्हणजे ते पालक आपले पालक जे आलेले आहेत ते बाजूला सोडून ती मुलं त्याच्यामध्ये तल्लीन झालेली आहेत. आणि खरोखरच हा कार्यक्रम आहे तो खरोखरच छान आहे कार्यक्रम. तुम्हाला कसं वाटलं तुमचं मूल ह्या सर्व स्टॉलवरती खेळलं असेल, तुम्हाला तुमच्या मुलाचा अनुभव तुम्हाला कसं वाटलं आमच्या स्टॉल? नाही खरंच मला खूप छान वाटलं इकडे आल्यावरती. आणि बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत लहान मुलांसाठी इकडे, मुलांचा बौद्धिक विकास भावनिक विकास या दृष्टीने बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. येऊन मला खूप छान वाटलं आणि तो सुद्धा बघतोय सगळ्या वस्तू. होय होय खेळला वगैरे तो, खेळणी वगैरे आहे तो बघतोय तो, त्याला पण आवडलंय. नमस्कार, आज आपल्या गोखले कन्या प्रशाला इथे 9 ते 10 अंगणवाड्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्या सगळ्या अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस सेविका यांनी खूप छान लहान मुलांसाठी मार्गदर्शन आणि मार्गदर्शन पर उपक्रम जेणेकरून मुलांचा बौद्धिक विकास मानसिक विकास आणि शारीरिक विकास होणार आहे असे प्रकल्प आणि काही स्टॉल सादर केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या स्टॉलचं एकच वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट म्हणता येईल की आज आपली जी बालपिढी आहे ते ना मोबाईलकडे खूप वळतीये आणि त्या मोबाईलपासून लहान मुलांना कसं लांब ठेवायचं हे मार्गदर्शन यातून होणार आहे. जेणेकरून मुलांना आपण गुंतवून ठेवू, मग ते छोटे मोठे खेळ आहेत, भरपूर खेळ दाखवले आहेत त्यांनी. परत जे आता हे फूड आहेत हे पण खाणे टाळायचे ह्याच्यासाठी त्यांनी ते सांगितले की हे टाळा. आणि
दुसरा एक स्टॉल आहे ते शिवदे मॅडमचा, त्यांनी कडधान्याविषयी माहिती दिली आहे की बाबा कडधान्य हे शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि ते खायला पाहिजे. कडधान्यातून आपल्याला कसं सगळ्यात महत्त्वाचे दोन घटक भेटतात, एक तर कार्बोदके आणि दुसरं प्रोटीन म्हणजेच प्रथिने. आणि कार्बोदकेची गरज आपल्या लहान मुलांच्या किंवा सगळ्यांनाच आपल्या शरीराला गरज असते. कार्बोदके हे आपल्याला ऊर्जा देतात आणि ही ऊर्जा आपल्याला आयुष्यभर प्रत्येक कामात प्रत्येक गोष्ट करताना त्या ऊर्जेची गरज असते. त्याच्यामुळं कार्बोदके हे त्यातून भेटतात म्हणून कडधान्य खायला पाहिजे. दुसरे बोलले की मी प्रथिने ते पण कडधान्यातून भेटतात. आणि जसं आपल्याला एखादी इमारत बांधायची असेल, उदाहरण आपण शाळेचं घेऊयात, इमारत बांधण्यासाठी जसं आपल्याला दगड माती इतर वस्तूची गरज असते, तसेच आपल्या शरीर बांधणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रथिनांची गरज असते. आणि ते प्रथिने आपल्याला ना कडधान्यातून भेटतात. आणि कडधान्य म्हणून खायला पाहिजे जेणेकरून आपल्या लहान मुलांची शरीराची वाढ व्यवस्थित होईल, त्यांची वाढ खुंटणार नाहीये, बाळ कुपोषित होणार नाही. आणि आपल्या शरीर बांधणीसाठी सगळ्यात महत्त्वाचे प्रथिने आहेत. आणि त्यातून दुसरा आणखी एक फायदा आहे म्हणजे तो काय की आपण ज्यावेळेस कडधान्य खातो त्यावेळेस त्याला मोड आणून जर आपण खाल्ले तर त्याचा चौपट आपल्याला फायदा होतो. त्यातून परत आधी तर आपल्याला कार्बोदके आणि प्रथिने भेटत होते, तर नंतर आपल्याला जीवनसत्वे आणि खनिजे हे पण त्यातून भेटतात. त्यामुळे मी सगळ्यांना म्हणेन की आमच्या स्टॉलतर्फे की तुम्ही कडधान्य हे आठवड्यातून एकदा आवर्जून खावा आणि मुलांनाही खाऊ घाला. आणि सगळ्या अंगणवाड्यांचे पण खूप खूप आभार की त्यांनी मुलांच्या विकासासाठी छान स्टॉल उभा केलेत, छान मार्गदर्शन केलंय आणि त्या मार्गदर्शनातून लहान मुलांचा भरपूर विकास होईल आणि सर्व पालकही त्यातून खूप खूप शिकतील. सर्व अंगणवाड्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. इथे खूप छान स्टॉल लावलेत अंगणवाडी सेविकांनी मुलांना शिकण्यासाठी. छोटे छोटे खेळण्यांचे आहेत, बॉल वगैरे आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, त्या भाज्या ओळखता त्यांना येतील, त्या खाल्ल्यामुळे त्यांना काय फायदे होतील हेही त्याच्यातून शिकता येतं. तसेच काय खाण्याचे पदार्थ आहेत, काय खायचे लहान मुलांनी, काय नाही खायचे, काय खाल्ल्यामुळे त्याचे काय त्याच्यावर परिणाम होतील, वाईट परिणाम, चांगले परिणाम, अशा पद्धतीने वेगवेगळे स्टॉल छान पद्धतीने लावलेत. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व अंगणवाडी सेविका आणि आंबोकर मॅडम यांना पहिला आधी म्हणजे खूप खूप म्हणजे शुभेच्छा पण. आणि चांगले चांगले उपक्रम नेहमीच राबवत असतात अगदी वर्षभर. आणि पालकांनी कसं वागावं हे अगदी पहिल्यापासूनच म्हणजे मी जेव्हापासून प्रत्येक असं अंगणवाडीला भेट दिली आहे तेव्हापासून पाहते म्हणजे त्यांचं कार्य हे भरपूर असे इतर कामं असूनही त्या मुलांकडे चांगलं लक्ष देऊन वेगवेगळे प्रकल्प असे पालकांनाही आणि सर्वांनाच म्हणजे घेऊन आलेलं आहे सर्वांसमोर. पुरेपूर पालकांनी त्याचा वापर करून घ्यावा आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि अनेक असे कार्यक्रम घडत जाऊ देत असतील त्यांच्या. नमस्कार. आज एकात्मिक बालसेवा सगळ्या राजापूर नगर परिषद हद्दीतील अंगणवाड्यांचं जे एकत्रीकरण केलं आहे त्यामध्ये सगळ्या मुलांना त्यांचा शारीरिक विकास, बौद्धिक विकास किंवा छोट्या छोट्या गोष्टीतनं जे विज्ञान समजतं, अंकगणित, याचा जो एक संयुक्तिक एकत्रित मेळावा केला आहे त्याबद्दल आधी सगळ्यांचं आभार. ह्या निमित्ताने सगळ्या मुलांना, पालकांना, ह्याच्यातनं जनजागृती आपल्या मुलांना किंवा आपल्या बालकांना काय काय दिलं पाहिजे, किती पोषण घटक किंवा काही अन्न, त्यांना स्पर्शाची ओळख, अशा वेगवेगळ्या गोष्टी आता फिरताना दिसल्या, ज्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या शारीरिक विकासासाठी गरजेच्या आहेत. आणि आपला जो पालकवर्ग आहे त्यांना यातनं खूप चांगली माहिती मिळाली आणि ते सुद्धा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बघून ते सुद्धा एक सजग राहतील. त्यामुळे सगळ्यांचे आभार आणि असे कार्यक्रम भरावेत व पालक आणि मुलांचं त्याच्यातनं उन्नती होईल असे कार्यक्रम करावेत. धन्यवाद. हा कार्यक्रम खूपच छान आहे. विशेषतः मी या कार्यक्रमाची आयोजिका सौ आंबोले मॅडम यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो. या संपूर्ण राजापूर शहरातील मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि खरोखरच लहान मुलांचं आणि मुलांपेक्षा पालकांचं खूप चांगल्या प्रकारे प्रबोधन करण्याचं काम त्यांनी या राजापूर या ठिकाणी केलं. आणि या त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमाला मी एक पालक शिक्षक म्हणून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मेरा नाम मोहिन गौसिया मनोजर है. यहाँ पर आगे बहुत अच्छा लगा मुझे. यहाँ पर पालक मेड़ावा है, बच्चे लोगों ने बहुत इंजॉय किया.
बच्चे लोग ने बहुत इंजॉय किया यहाँ पर आके, डॉक्टर विक्टर सब जैसी एक्टिविटीज़ थी सब एक्टिविटी कंप्लीट कर दी बच्चे लोग ने, और ये कार्यक्रम मुझे बहुत अच्छा लगा इधर आके। आणखी आणि या कुंडेनु तुषार बस मुलांचा कार्यक्रम खूप छान वाटला, त्याच्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास विकासाला चालना मिळेल असा हा कार्यक्रम आहे, खूप छान वाटलं। कार्यक्रम चांगला आहे, छान आहे, लहान आणि एकाने एक टोक धरायचं आणि दुसऱ्याने टाकायचं, शाबास। दुसऱ्याने हा एक टोक धरा हातामध्ये आणि दुसऱ्याकडे टाका, कुणाकडेही टाका, हा तोडू नका, फक्त हातात धरा, आम्ही सगळ्यांनी धरलं असं टाका कुणाकडे, हा टाका शाबास, कुणाकडेही टाका, डबल टाकला तरी चालेल, तुम्हाला जसं कसं कोणाकडे फेकावं असं वाटतं, आपण खेळतोय मजेत खेळायचं, ज्याला जसं टाकावं असं वाटतंय शाबास, घ्या असं हातात एक टोक पकडा आणि टाका, कोणाकडेही टाका, कुणाकडेही टाका, कुठेही टाका, कुठेही टाका, डबल असं नाही, सिंगल आहे असं पण नाही, कुणाकडेही टाका, तुम्हाला टाकावं असं वाटतं तिथे टाका, जास्त घट्ट करू नका, नंतर खाली ठेवायचं आहे म्हणून सुटलं पाहिजे, राहू दे कसंही घेतलं तरी चालेल, काही नाही त्याला, टाका थांबा बाळा, घ्या हा एक टोक हातात धरा, अजून चार पाच पालक घेऊ का, कसंही घ्या, त्याला काही सोडवून वरून खालून असं काही नाहीये, नाही का, कसंही टाका, कसंही टाका, काही नाही, तुम्हाला जसं टाकता येतं तसं टाका, टाका कुणाकडेही, घ्या चालतं कसंही करते, तुम्ही फक्त टोक घ्या, तर जवळ घ्या टाका, बस बस झालं, आता हे जरा व्यवस्थित करून घ्या, बस झालंय, असंच सगळ्यांनी खाली ठेवा, असंच असंच अलगट ठेवा, आपल्या हातातलं तोरा सोडा आणि अलगट ठेवा, फक्त ठेवा ठेवा, राहू दे राहू दे, काहीच करू नका, पटकन पटकन टाका, टाका पटकन टाका, कसं नाही, फेका हो फेका,
त्यांना पण नाही जमले टाका होली ते असं काय हो केला तिकडे काय करू नका राहू दे राहू दे टाका फेका चला चला राहू दे राहू दे बस झालं बस झालं आई नाही बस आता सगळ्यांनी लक्ष द्या इकडे आपण आपली लहान मुलं आहेत आपण हे आता काय केलं हे जेव्हा जाळं बनवलं तेव्हा काय केलं सावचितपणे खेळायला दिलं कसंही कोणी करू दे हा घ्या घ्या हा त्याच्याकडून टाला द्या ठीक आहे इकडून टाका असं केलं त्यामुळे हे जाळं कसं झालं दाट झालं ना दाट झालं या जाळ्याच्या वेळी मी काय केलं घाई केलं नाही नाही ठेव ठेव तुला नाही जमत ना त्याला नाही जमलं द्या हो द्या काढूनच घेतलं हातातलं आणि दुसऱ्याला दिलं त्यालाही म्हटलं नाही हा ना जमलंच नाही द्या हो म्हणजे काय केलं आपण एकतर निग्लेक्ट केलं दुसरी गोष्ट घाई केली आणि त्यामुळे हे जाळं कसं झालं आपलं ते जाळं आणि या जाळ्यामध्ये फरक आहे सेम मेंदूचा विकास आहे आपली लहान बाळं आहेत त्यांच्या मेंदूचा विकास सेम आहे तुम्ही मुलांना समजवून सांगून त्याच्या कलेने त्याला जेवढ्या कृती करायला द्याल आता ह्या सगळ्या कृती मांडल्या होत्या ह्या त्यांच्या कलेने हे नको घेऊ असं नको लावू असंच लाव नाही त्याला त्याच्या पद्धतीने करायला देणं त्यामुळे त्याच्या मेंदूचा विकास चांगला होतो आणि आपण आपल्याला हवं तसं ओरडून दमदाटी देऊन हे तुला जमलं नाही हे तुला आलं नाही असं केलं तर मुलाच्या मेंदूचं जे दाळ आहे ते असं विरळ होतं त्यामुळे सगळ्या पालकांनी आपल्या मुलांबरोबर घरी वागत असताना शिकवत असताना त्याला भरवत असताना एवन त्याच्याशी तुम्ही कोणताही संवाद साधत साधी गोष्ट जरी सांगत असाल तरी सुद्धा मूल तुम्हाला जे विचारतंय जे तो त्याच्या पद्धतीने जसं कॅच करतोय तसं त्याच्याशी करा त्याला कोणतीही दमदाटी करू नका घाई करू नका ते आलंच पाहिजे असंही करू नका त्याच्या मेंदूवरती परिणाम होतो कारण आपल्या मुलांच्या मेंदूचा विकास हा फक्त मुलाच्या मेंदूची वाढ शून्य म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासून ते 6 वर्षापर्यंतच होते लक्षात घ्या सगळ्यांनी आपल्याला खूप अपेक्षा असतात माझं मूल मोठं झालं की या शाळेत टाकेन त्या शाळेत टाकेन काहीही उपयोग नाही मुलाच्या मेंदूची वाढ आईच्या गर्भात असल्यापासून जन्म होईपर्यंत 30% होते पहिले डोकं मोठं असं ना बाळ जन्माला येतं तेव्हा 30% वाढ आईच्या गर्भात होते बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत मेंदूची वाढ 75% होते आणि बाळ 5 वर्षाचं होतं तेव्हा मेंदूची वाढ 90% झालेली असते मग विचार करा आपल्या बाळाला घडवण्यासाठी आपल्याला कोणता काळ महत्वाचा आहे तर 0 ते म्हणजे आईच्या गर्भापासून 5 वर्षापर्यंत बाळाला आपल्याला जे काही अनुभव देऊ ज्या काही कृती करून घेऊ जे त्यांना जे जे आपल्याला करावंसं वाटतं आपल्या बाळाकडून ते सगळं करून घेतलं तर तुमचं बाळ हे अगाध बुद्धिमत्ता संवेदनशील त्याचबरोबर सर्व गुण संपन्न होईल जे जे तुम्हाला घडवायचंय ते बाळाला या वयामध्ये घडवा आणि त्यासाठीच हे आम्ही सगळं ठेवलेलं आहे की हे सगळ्या कृती देताना आता उद्या पाण्याचं सांडवलं पाणी कशाला ओरडायचं खेळू देत त्यांच्या पद्धतीने करू देत म्हणजे हे होत नाही आपण जी आई मारते दम देते बाळाला काय करते त्याच्या पद्धतीने खेळायला देते त्या बाळांच्या मेंदूचा वाढ ही विकास होताना असा होतो आणि जी आई जे घरातली सगळी लोक आहेत ती आपल्या बाळाला त्याच्या कलेने ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या फक्त त्याला इजा होणार नाही एवढं बघून त्याच्या पद्धतीने त्याला शिकवतात त्यांच्या मुलांच्या मेंदूचं जाळं हे असं दाट होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या मुलाला घडवताना आणि 5 वर्षाचा काळ हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि नंतर 10% जो मेंदू आहे ना हे आपण म्हातारो होईपर्यंत मरेपर्यंत चाललेलं असतं म्हणजे आपल्या हातात 5 वर्षानंतर मेंदूची वाढ विकास रक्त 10% राहिलेलं आहे नंतर आपण काही करू शकत नाही त्यामुळे हा सगळा कालावधी तुमच्या मुलांसाठी खूप महत्वाचा आहे आणि आपण खाली खेळला संवेदनशील पालकत्व ते ह्याच्यासाठी आपण मुलांना ओरडून गाई गडबडीत करायला गेलो की असं होतं त्याच्या कलेने समजून घेऊन केलं त्याला समजावून सांगून केलं थोडासा वेळ दिला तर सर्व काही व्यवस्थित होत कळला हा गेम आज आम्ही मॅडम घ्या आम्ही मॅडमचं स्वागत करतो सगळ्या अंगणवाडी सेविका मिळून
आम्हाला मॅडमने एवढं सगळं सहकार्य केलं, मॅडमने आम्हाला सगळी गोष्टी माहिती दिली कसं करायचं काय नाही, त्यामुळे आज आम्ही हे सगळं करू शकलो, त्यामुळे मॅडमचं खूप खूप धन्यवाद।